महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने फेब्रुवारी 2022 पाठविलेल्या लागवडीखालील क्षेत्र अंदाजित उत्पादन या माहितीच्या अनुसार केंद्र सरकारने उन्हाळी धान खरेदीचे उद्दिष्ट ठरवून दिले. सदर उद्दिष्ट वर्ष 2020-21 धान खरेदीच्या तुलनेने अतिशय कमी होते, त्यामुळे खासदार सुनील मेंढे यांनी सार्वजनिक वितरण विभागाचे नीती निर्धारण संचालक श्री फडके यांची भेट घेतली. चुकीच्या व अपुऱ्या माहितीमुळे भंडारा गोंदिया जिल्ह्यासाठीच्या धान खरेदीसाठी 9,69,000 क्विंटल उद्दिष्ट देण्यात आले होते, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन खासदार सुनील मेंढे यांनी केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सचिव श्री सुधांशु पांडे, उपसचिव श्री जयप्रकाश, संयुक्त सचिव श्री सुबोध कुमार सिंग, केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सल्लागार श्री PR मिश्राम यांची भेट घेतली. की आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या रब्बी धानाच्या खरेदी संबंधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. त्याचं कारणही तसंच आहे की जे रब्बी पिकाचं धान पीक आता जे बिचाऱ्या शेतकऱ्यांनी बाहेर काढलं चुरून ते शासनाने MSPच्या भावाने खरेदी करण्याचं शासनाचं काम असतं, आणि त्या दृष्टीने केंद्र सरकार दरवर्षी राज्य शासनाच्या माध्यमातून ही खरेदी करत असते. हे खरेदी करत असताना त्याचं उद्दिष्ट जे काही दिलं जातं ते कृषी विभाग, राज्य शासनाचा जे कृषी विभाग आहे त्यांनी एकूण पेरणी किती झाली रब्बी पिकाची या पेरणीच्या रिपोर्ट्स केंद्र शासनाला पाठवायच्या असतात. त्यांची पहिली रिपोर्ट रब्बीच्या विषयी फरवरी महिन्यात पाठवण्यात आली, दुसरी रिपोर्ट 23 एप्रिलला पाठवण्यात आली. ह्या दोन्ही रिपोर्ट्समध्ये आमच्या भागात जी खरी लागवड झाली रब्बी पिकाची त्यापेक्षा यांच्या रिपोर्ट्समध्ये लागवड फार कमी दाखवण्यात आली, आणि त्यामुळे यांच्या कृषी विभागाच्या रिपोर्ट्सच्या आधारावरती जेवढं तुम्ही पेरलं तेवढंच खरेदी करणार हा साधा नियम आहे. त्यामुळे जेवढे त्यांनी सांगितलं की आमचं एवढी आम्ही पेरलेलं आहे आणि साधारणतः एवढं उत्पन्न आमचं होईल त्याला अनुसरून केंद्रांनी यांना परवानगी दिली होती. सुरुवातीला जे भंडाऱ्यासाठी अंदाजे 4.5 लाख यांनी क्विंटल घ्यावं असं त्यांनी यांना उद्दिष्ट दिलं होतं. परत जेव्हा लक्षात असं आलं आम्ही ओढायला लागलो, मला स्वतः लक्षात आल्या गोष्टी, जेव्हा मी केंद्राकडे मागणी केली की हा काहीतरी घोळ होतो आहे, मग त्यांनी मला त्या रिपोर्ट सांगितल्या. मग परत यांनी आत्ता 23 एप्रिलला 1 महिन्यापूर्वी परत रिपोर्ट पाठवली राज्य शासनाने, तीसुद्धा कमी दाखवली. म्हणजे जी फरवरी महिन्यात जी पाठवल्या गेली त्याच्यात थोडीशी वाढ करून यांनी परत 23 एप्रिलला पाठवली. आता जी काही आता कालच म्हणजे मी जेव्हा 31 आणि 1 तारखेला दिल्लीला होतो या सगळ्या विषयाला घेऊन सगळ्यांशी जी काही संबंधित अधिकारी आहेत, सेक्रेटरी आहेत, ॲडिशनल सेक्रेटरी आहेत, सगळे जॉईंट सेक्रेटरी सगळ्यांना भेटलो, सगळ्यांच्या वेगळ्या मीटिंग्स घेतल्या की त्यांनासुद्धा जी माहिती मिळते कृषी विभागाकडनं, केंद्राच्या कृषी विभागात पण गेलो, त्यांनीसुद्धा हे कन्फर्म केलं, त्यांनी मला कागद दाखवलेत. जी रिपोर्ट यांनी पाठवली आहे महाराष्ट्र शासनाने कृषी विभागाने ती अत्यंत कमी दाखवलेली आहे. त्याच्यामुळे आता जे आता काल परत त्यांनी एक रिवाईज्ड उद्दिष्ट दिलं, ते सुद्धा आमच्या भंडारा जिल्ह्यासाठी 8,69,000 हे उद्दिष्ट आपल्या भंडारा जिल्ह्याला 8,69,000 क्विंटलचं उद्दिष्टांनी दिल्या गेलं, हे सुद्धा अजूनही कमी आहे. याचं कारण की 23 एप्रिलला जो रिपोर्ट गेला त्याच्यासुद्धा यांची तफावत आहे, आणि त्यामुळे या हा जो काही प्रकार होतो आहे, हा घोळ होतो आहे, यांना संपूर्णतः राज्य शासनं आणि त्यांचं कृषी विभाग हे जबाबदार आहे असं माझं स्पष्ट आरोप आहे. त्यामुळे मी तर असंही आपल्या माध्यमातून त्यांच्यावरती तुमच्या माध्यमातून मी कारवाई त्यांच्यावर कारवाई करण्यात आली कठोर कारवाई, कारण ही त्यांच्या गोंधळामुळे हा जो शेतकऱ्यांना नुकसान होत आहे की नुकसान शेतकऱ्यांना जो त्रास होतो आहे हा त्यांच्या चुकीच्या पाठवण्यात आलेल्या रिपोर्टमुळे होतो आहे. त्यामुळे याला खरा दोषी कोण आहे, कृषी विभागातला कुठला माणूस आहे, कारण की केंद्राकडे जाताना संपूर्ण एकत्रित रिपोर्ट जाते महाराष्ट्र शासनाची, वेगवेगळी जिल्हानिहाय जात नाही. आत्ता त्यांनी पहिल्यांदा 25 मेला पहिल्यांदा त्यांनी जिल्हानिहाय रिपोर्ट पाठवला आहे, याच्यापूर्वी ती पद्धत नव्हती, तर घोळ कुठे झाला त्यांना शोधायचं होतं म्हणून त्यांनी पाठवलं. परंतु महाराष्ट्र शासनाला एकंदरीत तो लोक निर्देश देतात की तुम्ही एवढी खरेदी करा केंद्राकरता, त्याच्यानुसार ह्या लोकं आपल्याला उद्दिष्ट वाटून देतात. तर हा जो काही घोळ आहे, कारण की यंत्रणा पूर्ण खरेदीची यंत्रणा महाराष्ट्र सरकारची आहे, पूर्ण संपूर्णतः पैसे केंद्र सरकार देतं, बारदाना असो, धानाचे पैसे असो, पिसाईचे पैसे असो की तांदळाचे पैसे असो, हे सगळे पैसे केंद्र सरकार जरी देत असलं तरी संपूर्ण यंत्रणा चालवण्याचं काम मार्केटिंग फेडरेशन महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून होत असल्यामुळे हा त्यांची जी काही आपसातली ताळमेळ आहे, मार्केटिंग फेडरेशन असो किंवा कृषी विभाग असो,
हा जो शास्त्रातला आपसातला ताळमेळ आहे हा योग्य नसल्यामुळे ही आफत शेतकऱ्यावरती आलेली आहे। मी अजूनही याचा पाठलाग करतो आहे। येणाऱ्या नजीकच्या काळात अजून जे उद्दिष्ट आपल्याला जे हवं आहे ते वाढवून घेण्यात येईल। मी पुन्हा आपल्या माध्यमातून शासनालाही आवाहन करतो की त्यांनी शेतकऱ्यांची किमान 16 क्विंटल प्रति एकरी या भावाने खरेदी करावी आणि जे आत्ता त्यांनी उद्दिष्ट दिल्या गेलेलं आहे 8,71,000 हे संपवल्याच्या आधी लगेच 2-4 दिवस आधी त्यांनी परत हा रिपोर्ट केंद्राकडे पाठवावा। मी स्वतः जाऊन परत उद्दिष्ट वाढवून आणण्यासाठी मी प्रयत्न करीन हे आपल्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो। आणि शेतकऱ्यांनी कुठे घाबरू नये, शेतकऱ्यांनी आपलं धान राखून ठेवावा। परंतु जशी व्यवस्था झाली, कारण की अजूनही जी काही त्यांना उद्दिष्ट दिल्या गेलं त्यापैकी फक्त 25% धान म्हणजे जे आधीचं उद्दिष्ट होतं 4,39,050,000 ते सुद्धा त्याच्यापैकी सुद्धा पूर्ण धान उचलून घेतलेले नाहीत महाराष्ट्र शासनाने, त्यापैकी फक्त 25% धान उचल झालेली आहे। म्हणजे हाही घोळ परत शासनाचा आहेच, म्हणजे जे उद्दिष्ट दिलं ते तर संपवलं नाहीच आहे, परत वाढवून दिल्या गेलं आहे। त्यामुळे हे दोन्ही उद्दिष्ट जर संपवलं गेलं लवकरात लवकर तर आपल्याला अजून मागणी करता येईल आणि ते सोपं जाईल। मी असं आपल्या माध्यमाने आवाहन करतो। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।